कोणतीही घटना असो त्या ठिकाणी पोहोचून अहोरात्र मेहनत घेऊन समाजासमोर सत्य पोहोचवणारे पत्रकार महत्त्वाचा घटक समजले जातात. अनेक समस्यांचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवणे तसेच प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार हात धडपडत असतो. रायगड जिल्ह्यातील महाड शहरात 5 मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची दुर्घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या दुर्घटनेत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. तब्बल 40 तास या इमारत दुर्घटनेतील मदत आणि बचाव कार्य सुरू होते. या दुर्घटनेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांचा अनुभव जाणून घेतलाय महाराष्ट्र न्यूज 24 प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी. महाड दुर्घटनेचा आजचा 3रा दिवस आहे आणि ह्या पूर्ण आपत्ती काळात सर्वच यंत्रणा या ठिकाणी काम करत होत्या, त्याचप्रमाणे पत्रकार देखील अहोरात्र या ठिकाणी थांबून लोकांपर्यंत हे कव्हरेज पोहोचवण्याचं काम करत होते. रायगडचे वरिष्ठ पत्रकार भारत गोरेगावकर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, काय अनुभव होता आपला? तसंच पत्रकारिता करताना, पत्रकारितेच्या क्षेत्रात असताना अनेक पैलूंच्या बातम्या सर्वांनाच कराव्या लागतात आणि सर्वच पत्रकार त्यासाठी मोठे श्रम घेत असतात. परंतु मी या निमित्ताने देवाजवळ प्रार्थना करेन की बाबा, अशा पद्धतीची जर दुर्घटना असेल जिची भीषण टाइतकी असेल, ज्याच्यामध्ये 41 कुटुंबांची राख रांगोळी होत असेल, 15 जीव जात असतील, तर अशा पत्रकारितेची संधी कुणालाही ईश्वर कृपेने करायची मिळू नये. सर्वांना चांगलं आणि दीर्घायुष्य लाभावं हीच आम्ही पत्रकार म्हणून तमाम जनतेसाठी पहिलेही मनपूर्वक गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. महाडमधल्या या इमारतीच्या दुर्घटनेविषयी आपण जर बोलाल तर तो दिवस खरोखर सर्वांसाठी काळा दिवस होता असं म्हणता नाही येईल. कारण काही कळतंय नाही कळतं तर क्षणार्धात तारीख गार्डन नावाची ही 5 मजली इमारत जी पत्त्याप्रमाणे कोसळली, जी माहिती प्रशासनाने तुम्हाला आम्हाला पत्रकारांना सर्वांना दिली, त्यानंतर आता 3रा दिवशी जी माहिती मिळते त्यानुसार याच्यामध्ये 41 सदनिका होत्या, फ्लॅट होत्या. म्हणजे अर्थातच यामध्ये 41 संसार थाटलेली होती, ती आपल्या स्वप्नांप्रमाणे रंगवलेली होती आणि काही कळायचे आज जेव्हा या संसारांची माती होते त्यामुळे त्यांचं जे दुःख आहे ते कधीही न भरून येणार आहे. शासनाने किती मदत केली किंवा तुम्ही आम्ही सामाजिक संघटनेने फार तर आपण त्यांचे आशू पुसू शकतो, फार तर त्यांचं दुःख जगासमोर ठेवू शकतो, परंतु त्यांचं मन जे ह्याच्यामध्ये दुखावलं गेलं ह्या कोणीही वेदना त्यांच्या भरून आणू शकत नाही. इतकी मोठी याचं वर्णनच होऊ शकत नाही. आणि या ढिगाऱ्याखाली 15 मृतदेह प्रशासनाला सापडला, अर्थात त्या सर्वांना सलाम आहे. रायगड जिल्हा प्रशासन आहे, NDRF आहे. NDRFच्या तुलनेतच रायगडच्या वेगवेगळ्या संस्था, महाडमधली सिस्कॅप संस्था असेल, प्रशांत साळुंकीचं टीम असेल किंवा इतर रेस्क्यू टीम आहेत, महाबळेश्वर ट्रेकर असतील, अनेकांची नावं घेताना येतील, या सर्वांना सॅल्यूट आहे. कारण यांनी आपलं जीव जोखमीत टाकून, प्राणाची बाजी लावून हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन 36 तास या ठिकाणी सुरू ठेवलं होतं. दुर्दैवाने आपल्या पदरी 15 मृतदेह आले हे जरी असलं तरी एक सुखद घटना आहे की यामध्ये 5 वर्षाचा बालक आणि एक वयोवृद्ध महिला यांना यशस्वीरित्या आपण बाहेर काढलो शकलो. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी ह्याच्यापुढे प्रशासनाने घ्यावी आणि असं संकट कोणावरही ओढू नये आणि अशा बातम्या करण्याची संधी आपल्याला मिळू नये हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. नक्कीच, आपण पाहिलं की अशा अनेक कव्हरेज ज्या ठिकाणी पत्रकारांना करावं लागतात, आज खऱ्या अर्थाने पत्रकारामधला माणूस आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्र न्यूज 24 प्रसाद पाटील, महाड, रायगड. दर्जेदार शिक्षणाबरोबर 100% नोकरीची हमी. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था श्रीमती गीता द तटकरे पॉलिटेक्निक गोवे कोलाड. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्जाची सुविधा. प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच कॉलेजला भेट द्या.